शिक्षण मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा अधिक मताधिक्याने विजय झालाय. दर्शकांना आठवण करून देत आहोत की ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत आमदार गणेश नाईक यांनी विश्वास दर्शवला होता की विजय हा ज्ञानेश्वर म्हात्रे यांचाच होईल. तसेच माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आणि ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार यांनी जेव्हा मतदानाच्या दिवशी आढावा घेतला होता तेव्हा देखील त्यांनी विजय आपलाच असल्याचा विश्वास दर्शवला होता. कोंकण शिक्षण मतदारसंघात एकूण मतदान 35,069, वैध मते 33,450, अवैध मते 1,619, ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20,683 मते, बाळाराम पाटील यांना 10,997 मते मिळाली आहेत, ज्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, समाजसेवक गणेश भगत, नारायण शिंदे उपस्थित होते. यावेळी द मेट्रोशी बोलताना डॉक्टर संजीव नाईक यांनी सांगितले की कोंकण शिक्षण मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यावर शिक्षकांनी जो विश्वास दाखवला त्यामुळेच त्यांचा विजय झाला आणि नक्कीच ते शिक्षकांच्या अपेक्षेवर खरे उतरतील. कोकण शिक्षक मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एकनाथजी शिंदे, आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानं ज्ञानेश्वरजी म्हात्रे हे कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार झालेले आहेत आणि मोठ्या फरकानं त्यांनी यश प्राप्त केलं. सर्वच शिक्षकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमानं मेहनतीनं या ठिकाणी हे यश निर्माण केलेलं आहे. मी सर्व शिक्षकांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या भावी काळामध्ये त्यांच्याकडून जास्तीत जास्त सेवा घडेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.